नमस्कार मंडळी, मी राम बोते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो एका नवीन आणि दर्जेदार व्हिडिओ मध्ये। निसर्ग सृष्टीचा अनोखा आविष्कार म्हणजे सह्याद्री, आणि याच सह्याद्रीच्या रांगेत अनेक घाटवाटा आपल्याला पाहायला मिळतात। आज आपण अशाच एका निसर्ग सृष्टीत असलेल्या भोर व महाड दरम्यानच्या वरंधा घाटात आलेलो आहोत। चला तर सृष्टी सौंदर्याचा हा अनोखा नजराणा आज आपण पाहूया। मित्रांनो, आपल्या दुर्गावारी चॅनलला सबस्क्राइब करा व शेजारची घंटाही दाबा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील। पुणे ते भोर हा प्रवास करताना भोर जवळ गळ्यात चंद्रहार शोभावा असा नीरा नदीचा नैसर्गिक चंद्रहार पाहायला मिळतो। निसर्गाचा हा चमत्कार पाहताना आपण काही वेळ स्तब्ध होऊन जातो। समोरच भाटघर धरण व परिसराचे विहंगम दृश्य पाहता येते। आपला पुढचा प्रवास सुरू होतो तो वरंधा घाटाच्या दिशेने। सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असलेला हा घाट महाराष्ट्रातील प्रमुख घाटांपैकी एक आहे। अरुंद रस्ता, जंगल आणि बाजूला नीरा देवधर धरण असा हा विलोभनीय प्रवास हवा हवासा वाटतो। म्हणावा तेवढा पाऊस झाला नसल्याने नीरा देवधर धरण तसे कोरडेच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। जागोजागी दरड कोसळण्याचा प्रकार इथं जास्त होतो, म्हणून वरंधा घाट पावसाळ्यात बराच वेळा बंद राहतो। प्रवास करत करत आपण एका निवांत ठिकाणी पोहोचतो। माझेरे हा उंचावरून कोसळणारा अफलातून धबधबा आपल्याला विलक्षण भावतो। त्याच्या बाजूच्या उंचच उंच डोंगररांगा व समोर कोकणचा विस्तीर्ण प्रदेश पाहताना आपण रमून जातो। आज माझ्या सोबत चिन्मय आणि प्रसाद आहे। हा अद्भुत नजारा आज आपण पाहत आहोत। एरवी राकट वाटणारा सह्याद्री पावसाळ्यात मात्र अधिकच खुलून येतो। सह्याद्रीतील सौंदर्य म्हणजेच येथील उंच उंच डोंगर रांगा, प्राणी पक्षी पाने फुले खळखळणारे धबधबे हे सगळंच कसं आपल्याला मनमोहक वाटतं। आणि म्हणूनच आज या वरंधा घाटातसुद्धा या सृष्टी सौंदर्याचा आपण आज आनंद लुटत आहोत। एका बाजूला उंच कातळकडा व दुसऱ्या बाजूला खोल दरी असा हा या ठिकाणचा वरंधा घाटातला हा पॉईंट आहे ज्या ठिकाणी आता आपण थांबलेलो आहोत। साधारण 20 किलोमीटरचा हा घाट पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतो। पुण्यापासून साधारण 110 किलोमीटर
भोरते महाड दरम्यान हा घाट असून घाटाच्या शेवटच्या टोकाला कावळा हा ऐतिहासिक किल्ला आहे. हा वरंदा घाटाचा मुख्य आकर्षणाचा भाग आहे. उंच कातळ, खोल दरी व त्यामधून वेडी वाकडी वळणे घेत जाणारा घाट रस्ता म्हणजे अंगावर शहारे आणणारा अनुभव. या ठिकाणी एक पाण्याचे कुंड आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. या ठिकाणी वाघजाई मातेचे मंदिर आहे. जुने मंदिर कातळाच्या वरती पाहायला मिळते. इथं काही वेळ थांबून समोरचा परिसर निहाळण्यात वेगळीच मजा असते. हिरव्यागार वृक्षराईने सजलेल्या उंच उंच डोंगर रांगा, खोल दरी व मधोमध घाट रस्ता आणि फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे हे विहंगम दृश्य आपल्याला मोहित करून टाकते. कित्येक वेळ आपण या सृष्टी सौंदर्याचा निखळ आनंद घेत राहतो. याच खोलदरीत समर्थांची शिवथर घळ आहे जिथं दासबोध लिहिला गेला. आजही हा परिसर आपल्याला ध्यानमग्न करतो. याच सृष्टी सौंदर्याच्या परिसरात समर्थ रामदासांची शिवतरगड आपल्याला पाहायला मिळते, ज्या ठिकाणी त्यांनी दासबोध या ग्रंथाची रचना केली. इतर वेळी धडकी भरवणारा वरंदा घाट पावसाळ्यात मात्र आपल्याला सौंदर्याच्या सर्व सीमा पार करून मंत्रमुग्ध करतो. तर मंडळी, सृष्टी सौंदर्याने नटलेल्या या वरंदा घाटाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला अवश्य कळवा. भेटूया अशाच एका अलौकिक सौंदर्याने नटलेल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.